हेलो फ्रेंड्स, मी आज दाखवणार आहे एक चाटची रेसिपी जी खूप दिसायला टेम्पटिंग आहे आणि जी हेल्दी पण आहे। तर ह्या रेसिपीसाठी काय काय लागतं ते आता बघूया। फ्रेंड्स, स्प्राउट चाटसाठी मी घेतलेला आहे स्प्राउट्स घेतलेले आहेत, हे मोड आलेली सर्व कडधान्य आहेत। सर्व कडधान्य मी मिक्स घेतलेली आहेत आणि स्वच्छता मी दोनदा तीनदा पाणी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। तर हे आता कडधान्य प्रेशर कुक करायचे आहेत। मी हे कडधान्य कपामध्ये काढून घेतले आहेत मेजरमेंटसाठी। ही एक कप सर्व स्प्राउट्स आहेत, एक कप झालेली आहे। तर ही मी आता एका प्रेशर कुकरच्या डब्यामध्ये ट्रान्सफर करते। त्याच्यामध्ये मी आता पाणी घालणार आहे। त्याला मी एक कपाला एक कप पाणी घातलेलं आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे। आणि आता हे मी प्रेशर कुक करून घेणार आहे। 4 ते 5 कुकरच्या शिट्ट्या करून हे मी छान कटोरी चाटसाठी घ्यायचा आहे। हा मैदा घेतलेला आहे, हा एक कप मी मैदा घेतलेला आहे आणि याच मापाने मी गव्हाचं पीठ घेणार आहे। ते गव्हाचं पीठ मी घेतलं आहे, सेमच घ्यायचं आहे। दोन्ही हे मीठ घालायचं आहे। हा ओवा जो आहे तो मी हातावर थोडासा क्रश करून घेणार आहे। हा ओवा घेतलेला आहे, हे मी हाताने सर्व मिक्स करून घेते। मी मोहन म्हणून तूप घालणार आहे। ह्याच्यासाठी मी घरातलंच तूप घेतलेलं आहे, हे गरम नाही आहे, थंड तूप आहे। तर त्याचं थोडस पातळ करून घेतलेलं आहे। हे तूप जे आहे ते लागेल तसं घालायचं आहे। ह्या पिठाचा एक असा मुटका होईपर्यंत हे तूप घालायचं आहे। हे मोहन म्हणून घालायचं आहे ह्याच्यामध्ये, की ज्यामुळे खुसखुशीतपणा येतो। हे असं गोळा व्हायला पाहिजे त्याचा पिठाचा, एवढं तूप घालायचं आहे। छान व्यवस्थित तूप सगळ्या पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे। हे असं आता ह्याचा असा गोळा व्हायला लागलाय, म्हणजे आता तूप आता बरोबर झालेला आहे। त्याच्यासाठी तुम्ही कुठलंही मार्केटमधलं तूप आणून घालू शकता। थोडस पातळ करून फक्त घालायचं आहे। हे आता छान मिक्स झालंय सगळं। आता ह्याच्यामध्ये पाणी घालून आपले नेहमीप्रमाणे जसं पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचंय। हा जो कप घेतला होता त्या कपानेच मी पाणी घालणार आहे। आता एक कप पाणी घेतलेलं आहे, लागेल तसं पाणी घालायचं आहे। पीठ हे जास्त घट्ट मळायचं आहे आणि साधारण 1 ते 1.5 तास ते भिजवून ठेवून द्यायचं आहे, त्यामुळे ते छान भिजून होईल। अजून थोडस पाणी लागणार आहे। इथे तुम्ही बघू शकता अर्धा कप पाणी तसंच आहे। मी एकूण 1/2 कप पाणी आणि वरती 2 चमचे पाणी एवढंच यूज केलं आहे। हे आता छान घट्ट झालेलं आहे, पीठ मळून झाले। इथे वरून थोडस तेल लावायचं आहे। हे आता मी 1 तासासाठी झाकून ठेवणार आहे। आता उघडून बघते। हे आता छान मऊ झालंय, सॉफ्ट झालेलं आहे आणि आता ह्याच्यापासून कटोऱ्या बनवायच्या आहेत किंवा वाट्या बनवायच्या आहेत। तर ह्याचे मी आता छोटे छोटे बॉल्स बनवून घेणार आहे। फ्रेंड्स, मी हे असे बॉल्स बनवून घेतलेले आहेत सगळ्या पिठाचे। साधारण 17 ते 18 बॉल्स असे ह्याच्यासाठी काही वाट्या घ्यायच्या आहेत किंवा कटोऱ्या घ्यायच्या आहेत। तर ह्या सगळ्या एकसारख्या मी वाट्या घेतलेल्या आहेत। ह्या वाट्यांच्या बाहेरच्या बाजू जी आहे ह्याच्यावरती पुरी लावणार आहे मी आणि ते फ्राय करायचं आहे, की जेणेकरून पुरीला हा वाटीचा आकार येईल। त्याच्यासाठी मी हे पीठ घेते आहे। त्याच्यासाठी ह्यातला एक गोळा घ्यायचा आहे, की जो मी आता जस्ट बनवून ठेवला आहे। हा लाटून घ्यायचा आहे। हा
कचोरी प्रमाणेच त्याचा आकार करायचा आहे, जास्त खूप मोठा पण नाही करायचा आहे आणि जास्त लहान पण नाही करायचा आहे. पुरीला ते कोट होईल असं करायचं आहे. फ्रेंड्स, ह्या पुऱ्या मी लाटून घेतल्या आहेत, ज्या मी वाटीवरती लावणार आहे. तर ह्या पुऱ्या अशा दिसतात, हे एवढ्या जाड ठेवल्या आहेत. इथे मी हा फोर्क घेतला आहे आणि याच्या सहाय्याने मी प्रिक करणार आहे पुरीला. छोटे छोटे होल्स पाडून घ्यायचे आहेत सर्व पुऱ्यांना. त्यानंतर मी ह्या पुरीला पण तसंच करणार आहे की जेणेकरून ती पुरी फुगली नाही पाहिजे. पण मी पुरी वाटीला लावून घेते, तेल लावते ह्या वाटीला. या वाट्यांमध्ये मी सर्व स्प्राउट्स जे बॉईल करून घेतलेत, उकडून घेतलेले आहेत, ते याच्यामध्ये मी चाट घालून सर्व करणार आहे. अशी ही रेसिपी आहे, खूप हेल्दी रेसिपी आहे ही. आणि हे जे वाट्या आहेत ह्या पण ह्याच्यामध्ये पण मी गव्हाचं पीठ वापरलं आहे आणि थोडा मैदा वापरला आहे. आणि ही रेसिपी कोणालाही पटकन आवडेल अशीच आहे. मुलांना तर खूप आवडेल हे, असं तुम्ही सजवून दिलं तर ते खूप आवडीने कडधान्य खातील. आता तीन वाट्या माझ्या तयार झाल्या, या अशा दिसतात. या मी फ्राय करून घेते. आता ही मी पलटून बघते. या वाट्या आता निघायला लागल्या, त्या तळता तळता सुकून येतात. हे बघू शकता तुम्ही, ही वाटी अशी सेपरेट झाली आहे. ही मी काढून घेते. ही पण सेपरेट झाली आहे. जरी वाटी निघाली नाहीये तरी आपण अशीच बाहेर काढून घेऊया. ही मी आता अशीच बाहेर काढणार आहे. फ्रेंड्स, ह्या कटोऱ्या तयार झाल्या आहेत. ह्या वाट्या मी सर्व फ्राय करून घेतल्या आहेत, ह्या अशा दिसतात. आणि ह्या कटोऱ्या मी थोड्या असेंबल करणार आहे. मी तुम्हाला त्यातली एक कटोरी दाखवते कशी दिसते ती. हे अशा प्रकारे झालेली आहे. या बाजूने ब्राउन, याला मी थोडस डिझाईन काढली केली होती त्यामुळे ही अशी दिसतेय. काही प्लेन आहेत आणि काहीला मी थोडस झिगझॅग डिझाईन केलं होतं. या कटोऱ्या तुम्ही स्टोअर करू शकता आणि पाहिजे तेव्हा त्या कटोऱ्या घेऊन चाट बनव. फ्रेंड्स, मी आता पुदिना चटणी करणार आहे. चाटसाठी पुदिना चटणी पण लागते. हे मी मिक्सरचं एक जार घेतलेलं आहे, त्यामध्ये मी ही सर्व पुदिन्याची पानं घालते. कोथिंबीर घालायची आहे, हिरवी मिरचीचे तुकडे आहेत. हे काळं मीठ आहे. हा लिंबू रस आहे. लिंबू रसाच्या ऐवजी तुम्ही आमचूर पावडर पण घालू शकता. हे पुदिना चटणी तयार आहे. चटणी तयार झालेली आहे. हे सर्व मी चाटचं मटेरियल एकत्र केलं आहे. त्याच्यामध्ये मी हे स्प्राउट सगळे बॉईल करून घेतले होते. हे मीठ आणि हळद घातलेले स्प्राउट्स आहेत, सर्व कडधान्य. त्यानंतर त्याच्यामध्ये मी घेतलेले आहे लाल मिरची पावडर तिखट. हा चाट मसाला आहे. ही बहे चटणी आहे, ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे. हे बारीक शेव आहे. कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, हे डाळिंबाचे दाणे आहेत. हे चिंचेची चटणी आहे आणि ही पुदिना चटणी आहे. तर हे सर्व पदार्थ वापरून आता चाट बनवायचा आहे. मी आता असेंबल करते ह्याच्यामध्ये सर्व चाट बनवायचं. हे जे स्प्राउट्स आहेत ते घालणार आहे मी आधी.
हे स्प्राउट्स खूप हेल्दी आहेत, त्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन्स आहेत, व्हिटॅमिन्स आहेत आणि हे खूप न्यूट्रिशियस आहे. आता मी कांदा घालणार आहे. टोमॅटो घालायचं आहे. त्याच्यानंतर मी आता मिरची पावडर घालते आहे. हा चाट मसाला आहे. हे भेळ मसाला घालते आहे. ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली देणार आहे. आता हे मी चिंचेची चटणी बनवली आहे, चिंच आणि खजुराची. हे मी शेव घालते आहे. हा कटोरी चाट रेडी आहे. हा तुम्ही कधीही पण सर्व करू शकता टी टाइम स्नॅक्स म्हणून, पण खूप छान आहे. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.